सर्वात मोठी अडचण आता पाण्याची आहे. इंडस्ट्रीकडे पाणी नाही, MIDC कडे असलेलं धरणातलं पाणी आता रेसिडेन्शियल भागाकडे दिलं जातं. परंतु अध्यक्ष महोदय, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, यांच्याकडे स्वतःचे STP प्लांट आहेत, स्वतःचं पाणी ट्रीट करणारे प्लांट आहेत. जर MIDC ने पाईपलाईन ले केली, त्याचे रेट निश्चित केले आणि आवश्यक असलेला इंडस्ट्रीयल यूज जर पाण्याचा झाला तर अतिरिक्त असलेला साठा अध्यक्ष मध्ये इंडस्ट्री करता वापरता येईल आणि रेसिडेन्शियल भागाकरता देखील वापरता येईल. या गोष्टीकरता ऐरोलीचे तत्कालीन म्हणजे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी प्रयत्न केले आणि त्याची परिणिती आज त्या ठिकाणी आपल्याला दिसू लागलेली आहे. एकूणच साधारणपणे 450 MLD या संपूर्ण सेवेचा एकूण सगळा क्वांटम आहे. त्याच्यापैकी साधारणपणे आता 250 MLD पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा तयार झालेली आहे. विधायक गणेश नाईक की दूरदृष्टि से साल 2000 में नवी मुंबई महानगर पालिका की ओर से सीटेक आधुनिक तकनीक का इस्तेमाल कर सीवेज ट्रीटमेंट प्लांट नवी मुंबई में 8 जगह स्थापित किए गए. STP के माध्यम से शहर के गंदे पानी पर प्रक्रिया कर ये पानी खाड़ी में छोड़ा जाता था. STP की अगली स्टेज यानी कि टर्शरी ट्रीटमेंट प्लांट मनपा की ओर से कोपरखेर में एवं ऐरोली में कार्यान्वित किए गए हैं एवं इस प्लांट से महापे के औद्योगिक क्षेत्र को 5 MLD पानी पूर्ति की जा रही है. मनपा के घनसोली पाम बीज मार्ग के उद्यानों के लिए 1 MLD प्रक्रिया युक्त पानी का इस्तेमाल किया जा रहा है. नवी मुंबई में TTP प्रकल्प शुरू किया जाए इसलिए नवी मुंबई महानगर पालिका में महासभा में प्रस्ताव मंजूर किया गया था. साथ ही ऐरोली मतदार संघ के प्रथम विधायक संदीप नाईक ने भी साल 2016 में ये केंद्र नवी मुंबई में पायलट प्रोजेक्ट के तौर पर स्थापित किया जाए ऐसी मांग की थी. फार महत्त्वाचा विषय, सर्वात मोठी अडचण आता पाण्याची आहे. इंडस्ट्रीकडे पाणी नाही, MIDC कडे असलेलं धरणातलं पाणी आता रेसिडेन्शियल भागाकडे दिलं जातं. परंतु अध्यक्ष महोदय, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, यांच्याकडे स्वतःचे STP प्लांट आहेत, स्वतःचं पाणी ट्रीट करणारे प्लांट आहेत. जर MIDC ने एखादं धोरण तयार केलं आणि जर ठाणे जिल्ह्याला त्याचं मॉडेल बनवलं तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये अध्यक्ष मोदी आता 400 MLD चा शॉर्टेज आहे. प्रत्येक ट्रीटमेंट प्लांटची कपॅसिटी अध्यक्ष मोदी साधारणतः 60 MLD ची आहे. जर MIDC ने पाईपलाईन ले केली, त्याचे रेट निश्चित केले आणि आवश्यक असलेला इंडस्ट्रीयल यूज जर पाण्याचा झाला तर अतिरिक्त असलेला साठा अध्यक्ष मध्ये इंडस्ट्री करता वापरता येईल आणि रेसिडेन्शियल भागाकरता देखील वापरता येईल. पण त्याकरता धोरण ठरवायला लागेल. एखाद्या महानगरपालिकेला वाटतंय परंतु ते इम्प्लिमेंट करणं तेवढं सोपं नाही. घेण्यात येणाऱ्या परमिशन्स, त्याचं धोरण, त्याचे दर हे अध्यक्ष मोदी निश्चित होणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याकरता MIDC किंवा शासनानं देखील महानगरपालिकेला अध्यक्ष मोदी अनुदान देणं हे गरजेचं आहे. आपण जर एक प्रयोग केला आणि त्याचा व्यवस्थितपणे तो एक्झिक्यूट केला तर अध्यक्ष मोदी एक पायलट
प्रोजेक्ट होईल आणि संपूर्ण ज्या ठिकाणी शहराच्या बाजूला एमआयडीसी आहेत त्या ठिकाणचा अध्यक्ष मोदे प्रश्न मार्गी लागेल। विधायक गणेश नाईक द्वारा ऐरोली एवं कोपरखैरने में कार्यान्वित किए गए टीटीपी केंद्र का दौरा किया गया एवं कई महत्वपूर्ण सूचनाएं भी अधिकारियों को दी गई, जहां उनके साथ ऐरोली विधानसभा क्षेत्र के प्रथम विधायक संदीप नाईक, पूर्व महापौर सुधाकर सोनावने, पूर्व स्थायी समिति सभापति अनंत सुतार, जनप्रतिनिधि एवं मनपा के वरिष्ठ अधिकारी तथा कर्मचारी मौजूद थे। बता दें कि ऐरोली एवं कोपरखैरने में निर्माण किए गए टीटीपी प्लांट से पानी वितरित करने के लिए 86 किलोमीटर जलवाहिनी बिछाई गई है। महापे में 1.5 दशलक्ष लीटर, रबाले निवान टेकड़ी में 0.75, तुरबे में जलकुंभ का निर्माण, ऐसे कुल 152 करोड़ खर्च कर यह प्रकल्प साकार किया गया। टीटीपी प्रकल्प शुरू करने वाली नवी मुंबई मनपा देश की पहली महानगर पालिका। पत्रकारों से बात करते हुए विधायक गणेश नाईक ने कहा कि साल 2000 में नवी मुंबई महानगर पालिका की ओर से सीटेक शुरू किया गया था एवं अब टीटीपी प्रकल्प शुरू करने वाली नवी मुंबई महानगर पालिका देश की पहली महानगर पालिका बन गई है। बाब अशी आहे की कुठलेही गाव गाव मध्ये पूर्वी निराळ्या प्रकारची एकूण शौचालयाच्या प्रक्रियेनंतर व्यवस्था केली जायची। नगरपालिका महानगरपालिका आल्यानंतर त्याला निश्चितपणे सिवेज ट्रीटमेंट प्लांट उभारणं अपेक्षित होतं आणि बऱ्याच ठिकाणी झालं। नवी मुंबई महापालिका ही आपल्या सर्वांच्या एकूणच जागरूकतेमुळे 2000 सालीच आपण सीटेक प्रणालीचा वापर केला आणि शहरामध्ये समुद्रात सोडण्यालायक आपण पाणी तयार केलं। आता ही जी योजना आहे ही केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका ह्या तिघांच्या माध्यमातून हे निर्माण झालेलं आहे। आपण सीटेकमधून एकूण त्याच्यावर प्रक्रिया केल्याचा म्हणजे अर्धा भाग पूर्ण झाला होता, म्हणून केंद्र सरकारनं आपल्या शहराला प्राधान्य दिलं आणि महाराष्ट्रामध्ये ही प्रणाली निर्माण करणारी यंत्रणा नवी मुंबईमध्ये आणि ऐरोली मतदारसंघामध्ये सुरुवातीला राबवली गेली। संदीप नाईक के प्रयासों को मिली सफलता। विधायक गणेश नाईक ने कहा कि ऐरोली के प्रथम विधायक संदीप नाईक ने साल 2016 में अधिवेशन में यह केंद्र नवी मुंबई में स्थापन करने की मांग की थी, जिसे सफलता मिली। यह गोष्टी करता ऐरोली के तत्कालीन म्हणजे प्रथम आमदार संदीप नाईक ने प्रयत्न केले आणि त्याची परिणिती आज त्या ठिकाणी आपल्याला दिसू लागलेली आहे। एकूणच साधारणपणे 450 MLD या संपूर्ण सेवेचा एकूण सगळा क्वांटम आहे, त्याच्यापैकी साधारणपणे आता 250 MLD पाण्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा तयार झालेली आहे। आता कोपरखैरणे, ऐरोली आणि नंतर आपल्या झोपट्टी भागात म्हणजे सुधाकर सोनावणेंचा जो भाग आहे आंबेडकर नगर माप्यामध्ये, इथून प्रक्रिया केलेलं पाणी माप्यामध्ये आणि पावण्यामध्ये दोन मोठ्या टाक्या उभ्या केलेल्या आहेत आणि त्या पाण्याचा वापर MIDC मध्ये बॉयलरसाठी, प्रोसेसिंग, डाईंग, प्रिंटिंग आणि गार्डनसाठी वापर व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे। औद्योगिक कंपनी की होगी पैसों की बचत। आगे उन्होंने ये भी कहा कि इस प्लांट के माध्यम से औद्योगिक कंपनियों की पैसों की बचत होगी, साथ ही स्वच्छ भारत अभियान के तहत ये प्रकल्प एक वरदान साबित होगा। क्रम म्हणजे MIDC से मिळणारा पाणी साधारण 20 रुपये घनमीटर ने मिळतं। साधारणपणे आपल्याला हे बनवण्यासाठी साधारण 14-15 रुपये पर MLD खर्च येतो आणि 2 रुपये एक्स्ट्रा घेऊन आपण त्या ठिकाणी हे MIDC ला किंवा उद्योगपतींना देऊ शकतो। आता या बाबतीमध्ये पुढच्या प्रक्रिया चालू राहतील। भविष्यकालामध्ये एकूणच जगाच्या पाठीवर ज्याला स्वच्छतेचं एक वेळ सगळ्यांना लागलेलं आहे, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वच्छ भारत योजना आखलेली आहे, त्याचा भाग म्हणून हा जो प्रकल्प आहे हा त्याला वरदान ठरणार आहे। मल निस्सारण प्रक्रिया में मुंबई से भी आगे है नवी मुंबई।
विधायक गणेश नाइक ने ये भी कहा कि मुंबई महानगर पालिका का बजट सबसे अधिक है, मगर आज भी वे केवल 50% पानी पर ही प्रक्रिया कर पाते हैं। लेकिन बात करें नवी मुंबई की, तो इस मामले में नवी मुंबई महानगर पालिका अग्रेसर है, मगर देवेंद्र फडणवीस के माध्यम से अब मुंबई में भी अच्छे दिन आएंगे, ऐसा भी उन्होंने कहा। संजू नाईक ज्याला 1995 महापौर झाले, त्यावेळेस हा विचार मनात आला होता, पण त्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्णत्वाला त्या गोष्टी जाऊ शकल्या नाहीत। म्हणून सिटेकची योजना संजू नाईक 2000 महापौर झाल्यानंतर 2000 ते 2005 ही यंत्रणा आपण राबवली गेली, म्हणजे विचारात आणली, त्याच्यावर संपूर्ण सारासार विचार करून आपण ती प्रक्रिया राबवली, आणि म्हणूनच नवी मुंबईच्या 30 लाख वस्ती होईल तोपर्यंत प्रथम म्हणजे त्याला आपण STPचं त्याच्यावर प्रोसेस होण्याचं काम ऑलरेडी झालेलं आहे। म्हणजे आपल्या शहरात 15 लाख वस्ती झालेली आहे, तर आपण 30 लाख वस्तीची तयारी केलेली आहे। म्हणजे आपण वेटिंग करतोय की पॉप्युलेशन कधी वाढेल, मुंबईसारख्या ज्याचं गाजावाजा जगात होतोय, ज्या शहराचं उत्पन्न किंवा बजेट केरळसारख्या राज्यापेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी अजूनसुद्धा 50% प्रक्रिया केली जात नाही। हे मी गांभीर्यपूर्वक नाही विधानसभेत बोललेलो आहे मी, आणि ते पण 50%पर्यंत आले ते पण देवेंद्र फडणवीस ज्याला मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्याच्यातला 25% भाग वाढलेला आहे। जर देवेंद्र फडणवीसांनी जर तो विचार केला नसता तर आज मुंबईचं STP 25% ट्रेटेड राहिलं असतं। आता बाकी एकूणच देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून साधारण गेल्या त्या 5-10 वर्षामध्ये मुंबईचं सुद्धा सिवरेज वॉटर हे पूर्ण ट्रीट होऊन जाईल आणि मुंबईच्या लोकांनासुद्धा सुखात दिवस। ब्यूरो रिपोर्ट द मेट्रो।